आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सलग दुसऱ्या दिवशी वर्षा निवासस्थानी एक बैठक पार पडली आहे. रात्री 11:15 सुरू झालेली बैठक जवळपास 1:30 संपली. फडणवीस 1:24 वर्षा निवासस्थानावरनं आपल्या घरी रवाना झाले. या दोघांमध्ये नेमकी चर्चा कशावरून झाली हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्याला माहिती देतील. सुरेश, काल रात्री बऱ्याच उशिरापर्यंत घडामोडी घडत होत्या, काय भेटी दरम्यान चर्चा झाली याची काही माहिती उपलब्ध झाली आहे का? नंदा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते रात्री 11:15 वर्षा बंगल्यावरती गेले होते. त्यानंतर जवळपास 2 तास त्यांची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली आहे. रात्री 1:24 ते वर्षा बंगल्यावरून त्यांच्या निवासस्थानी रवाना झालेले आहे. त्यामुळे त्यांची नेमकं 2 ते 2.5 तास जी चर्चा झालेली आहे ती नेमकं कशावरून झालेली आहे, काय चर्चा झाली, काय मुद्दे असतील हे कळू शकलेले नाहीत. मात्र 2 तास वर्षा बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यामुळे नेमकं कुठल्या मुद्द्यावरती त्यांची चर्चा झाली ती समजू शकली नाही. यंदा सुरेश, धन्यवाद या माहितीबद्दल. तर गेल्या आठवड्यापासून सलग दुसरी वेळ आहे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी भेटण्याची. कदाचित आगामी संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार, खात्यांचं वाटप आणि शिवसेनेच्या खास करून आमदारांमध्ये असलेली नाराजी याबद्दल ही चर्चा असावी असा अंदाज बांधला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.